अरे भाई काय सांगू तुला, एक म्हणते मी नी गेलेला चा भी, दुसरी म्हणते मी नी गेलेली कॉफी भी, अरे माणसं नक्की प्याच तरी काय। एकच सोल्युशन आहे भाई, दारू। दीक्षाने दिला मगाशी, मिनी एवढा प्रेमाने चा बनवून आणलेला तो नाही प्यायचा, आणि त्या भवानीचा चा प्यायचा का, तो ठेवा, मिनी प्रेमाने बनवलेला तो प्या। देव मी दिलेला चा प्यायचा, दुसऱ्यांचा पिला तर पापड आताच लग्न झालं, लाटणं मोकलं। अरे बाबा तो दे, तो पण दोघी दोघीने आणलेला पिऊन टाकतो, नको ताप माझ्या मागे। अरे माझाच प्यायचा, माझाच चा प्यायचा, माझाच माझाच बोलली ना, माझा दोघींचा पण दे, घ्या मग तुमच्या लाडक्या बायकोचा प्या चहा। अरे ऐ ऐक ऐ, अरे भाई ते बोलतात ना दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, तशीच माझी तारा झाली इथं, बेकार नका करू तोंड लग्ना। बढला पावसाचा हा सूर, वेजा भाली कडा लागला तुझा। अरे बाबा काय झालं तुला? अरे भाई कॉलेजला असताना एक एक टायमाने मी चार चार पाच पाच पोरी हँडल करायचो, आता दोन बायका हँडल होईत नाही मला, अशी तारा झाली। त्याने हँडल करायचं जाऊ दे, गाडीचा हँडल तू आधी नीट करून दे, मना भाई पोरी फिरवायची आहे। बघताय ना डोळ्यासमोर, बघताय ना माझी काय तारा आहे, तरी पोरी फिरवायची आहे। अरे इथं परिस्थिती काय आहे ना तुझा, काय बेकार काम झालं इथं माझं। डॉली भाई आता यायला वाटत, इथं नको केलं तुला, ताप करायला आलाय। आहे आतमध्ये किचन मध्ये, बसा बसा तुम्ही बसा, माझ्या मागे ताप करायला, बसा बसा। आमची बाय कुठे? हे किचन मध्ये दोघी पण आहे, दोघी ताप केले माझ्या मागे, तुला काय सांगतो? ताप केले म्हणजे मग तुम्हाला कोणी सांगितलं दोन दोन लग्न करायला? हा एवढी भारी माझी बहिणीच आहे, मग तिच्याशी लग्न करता येते, दुसऱ्या आदोशी का लग्न कराल तुम्ही? मी सांगितलं का? अरे भाई ऑडी मध्ये फिरणार आहे, पण कुणाला नाही आवडायची, बघा बघा तर पसंत पडली ऑडी फोर फोर ती, काय सांगायचं झाली सुखी आता, लोक काय करतात पाठी पडताना चुकून त्यांचा कुराडी लावायला लागतो, पण मी जाऊन दोनदा दोनदा कुराडीवर पाय मारला, आता काय सांगू तुला? माझ्या दादाला वाटत खाली, तुझा भाऊ पण आला, तुझं लय खेळ मला नाही पडत, मला तर अजिबात नाही पडत, काय म्हणतो वाईट आहे तो, एक काम करतो तू व्यक्त राहिलं काम काम नाही ते। कुठे गेली थंडा? थंडा कोणला गेले? मेवण्याला गेले काय? त्याला थंडा मायला मत पाणी पिऊ दे, त्याला थंडा मी पिईन। बढला पावसाचा हा सूर, वेजा भाली कडाडू लागल्या तुझ्या आठवणी, काल जाव गाव करू बघ लागल्या तुझ्या सोबतीच्या आठवणी, माझे मनान रुजून गेल्या कसा इसरू मी तुझ्या प्रेमाला, दुःखाचा काहूर माजला काहीच डोलीचा भाऊ नाही वाटत का? मला पण नाही वाटत, पकड टाकत होता, काम कर अभ्या आहे का मज्जा। येतो वाटतं, येतं येऊ दे, आवाज येते आवाज येऊ दे बघ, लय बहिणीसला माझ्या त्रास देते, येऊ दे बघ याला, आज वाटत लावून टाकते।
मी होतो का चला ढोल्यात बघायचा तरी कोण आहे चक्कल चला नाही काही नाही लागला काम कुठे झालं एक नंबर चक्कर आहे त्यांनी तर त्यांनी डोक्याला शिंकला तुम्ही पण कसं मी म्हटलं ऐक काय झालं तुमच्या पायाला पडलो तुमचा पायाचं राहू दे इथं माझं डोकं फुटायची वेळ आली तुला काय आला आता ती भवानी तिने असं काय केलं तुमच्यासाठी काय केलं म्हणजे रास काय ना काय केलाय तिने राहू दे तुमचा रास केलाय तो इथं त्या काळात माझ्या मम्मीने मदत केली तुम्हाला म्हणून नाही तर आज तुमच्या तव्यावर भाकरी पण नसती तुझ्या आईच्या तव्याचं नको सांगू मला सांगतोय तुम्ही बैल तर बैलच राहणार अरे आई सांगू दे किती गरम होतोय फॅन का बंद केला अरे गरम आला तू गेलती कुठं अहो रक्तदान शिबिर होता तिथे रक्तदान करायला गेलतो या बरं आहे तुझा इथं माझा रक्त व्याजा ना लोकांचा निकाजा अहो विकाला नाही दान करायला गेलेलो गरजूंसाठी दान करायला छोटी रक्त माझच ना काय हो तुम्ही मला त्रास देता मी त्रास देतो मी त्रास देतो या बरं आहे उलट्याचा चोर बॉम्बा बॉम्बाचा चोर काय शब्द द्या पण आठवत नाही काला सगळ्यात कसे काशा काय झालं तुला दुसऱ्याला तुमचा तर काय माझ्यावरती प्रेमच नाही ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे बोला आधी तुझ्या बापसाला बघून माझी लई सटकली आधी तुझ्या बापसाला बघून माझी लई सटकली नंतर त्याचा पैसा बघून मी तुलाच पटवली मी तुझा टॉम आणि तू माझी जेरी तू हॅपी तर मी हॅपी वेरी रुसलीस तू तर बोलल मी सॉरी लग्नाची केली गो तयारी बायको बनन बनन पोरी तुला दुनिया मी सारी दाखवीन ते जाऊ दे मला ना एक फोरजाम आवडते कोण इथं मला वाटलं इथं असली बसले वाट इथं काय होऊन बसले तू तुम्हाला काय करायचे तुम्ही जाता भवानी जवळ ऐक ना काय ऐक ना आता काय बोलायचं राहिलंय का मला काहीतरी बोलायचं होतं तुला काय बोलायचंय लोकांना प्यायला आवडतं नुसतं चहा मला आवडते चहात खारी लोकांना प्यायला आवडतं नुसतं चहा मला आवडते चहात खारी आता आले मी बापूस आणि तू आईस व्हायची बाहेर लोकांचा नवरा ना तुझ्या फिदा होणार माझ्या बापाने पैसे दिलेला म्हणून मी घालत होतो आवरा बापाचा पैसा पैसा करतस माझ्या बापाने पैसे दिला म्हणूनच या बंगला मधला आणला त्या बंगल्यातच तू आया राहतस आवरा जायचं मी आज माझ्या बापाचं सांगेन काय याचा मोठा बंगला बांध हो ना मग बांध तुझा बापाचा आवरा मोठपणा मना नको दाखवस तुझा बापूस बांधतय ना बंगला मग त्या बंगल्यात राहून जा माझा नवरा आणि मी आयाच या घरात राहीन अवदसा मेले मना अवदसा मना तू भवानी सातवी गप्पण डवली तुला अरे भाई अरे बाबा
चाललंय मला. दादूस काय झालं? बघला ना, एक शेर दुसरी सव्वा शेर. आणि तू? मी पाव शेर. मग दादा ही तिसरी बायको कोण? अरे बाई वही एक प्रोग्रेस मध्ये सांगायचं नव्हतं कुणाला, पण आता सगळ्यांना समजला. आता काय करू?